कोरोना वायरस का फैलाव रोकने के लिए सरकार द्वारा एहतियात बरती जा रही है। शटडाउन किया गया है और अब रेल सेवा बस सेवा बंद की गई। ऐसे में जिन लोगों के रेलवे रिजर्वेशन कई महीनों से पहले किए गए थे उसे कैंसिल व रिफंड 31 मार्च के बाद 3 महीनों तक किया जाएगा, ऐसी जानकारी मिली है। कोरोनाग्रस्तांची संख्या देशात आणि राज्यात वाढल्यामुळे अनेक राज्य जी आहे शटडाऊन करण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्र राज्य देखील शटडाऊन आहे। अनेक शहरांमध्ये याआधीच शटडाऊन केलेलं होतं आणि त्यानंतर आता रेल्वे गाड्या ज्या अत्यावश्यक सेवा होत्या त्या सुरू होत्या, परंतु शनिवारनंतर रविवारच्या कर्फ्यू जनता कर्फ्यूनंतर जे आहेत रेल्वे सेवा आणि बस सेवा देखील बंद केलेल्या आहेत आणि त्यामुळे ज्या पॅसेंजर्स लोकांची तिकीट होते किंवा ज्यांची जर्नी होणार होती अशांचे तिकीट जे आहेत ते 31 मार्चच्या नंतर 3 महिन्यांपर्यंत त्यांना कॅन्सल करता येणार आहेत। त्यामुळे आपण रेल्वे स्टेशनवर आहोत नागपूरच्या, आपण बघू शकता हा की इथे बोर्ड आहे लावलेला की जी अत्यावश्यक सेवा जी होती रेल्वे ती देखील आता बंद झालेली आहे आणि तिकीट रद्द करणे आणि त्याचा रिफंड जे आहे ते तुम्हाला 31 मार्च नंतर 3 महिन्यापर्यंत तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकता। त्यामुळे सध्या तरी घरीच रहा आणि इथे येऊन गर्दी करू नका तिकीट काउंटरवर आणि आपला रिफंड मिळवण्यासाठी गर्दी करू नका। पुढल्या 3 महिन्यापर्यंत तुम्हाला तुमचं रिफंड घेता येणार आहे आणि तुमचं रिझर्वेशन जे आहे ते कॅन्सल करता येण्याची सोय देखील सरकारने केलेली आहे। त्यामुळे सध्या कोणी रेल्वे स्टेशनवर येऊन तिकीट काउंटरवर गर्दी करण्याची गरज नाही आहे। कॅमेरा पर्सन सुभाष बुटलेसोबत मी क्षितिजा देशमुख, इन बी सी एन न्यूज, नागपूर।